नमस्कार, मी संदीप देसाई. धुळे महानगरपालिका आणि त्याचबरोबर अहमदनगर महानगरपालिकेचे आज निकाल होणार आहेत आणि या सगळ्यामध्ये कोण बाजी मारणार, कुणाचा झेंडा फडकणार हे आज स्पष्ट होणार आहे. काल धुळे महापालिकेसाठी 60% मतदान झालंय. अनिल गोटे यांनी केलेली बंडखोरी विरुद्ध भाजपच्या दिग्गज नेत्यांची हजेरी, असं एकूण चित्र या प्रचारामध्ये पाहायला मिळालं. आता धुळेवासियांना कोणाला कौल दिलाय ते बघायचं आहे. धुळे महापालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार हे सुद्धा आज स्पष्ट होणार आहे. 19 प्रभागातील 73 जागांसाठी हे मतदान झालं. एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली असून 74 जागा आहेत. अनुसूचित जातींसाठी 6 आहेत, अनुसूचित जमातींसाठी 5 आहेत, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत. आपण बघतोय आज अहमदनगर आणि धुळ्याचा जो निकाल होणार आहे तो सर्वात जलद निकाल फक्त News18 लोकमतवर प्रत्येक अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आपण बघतोय भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण भाजपचे सगळे नेते आपण बघितलं तर धुळ्यामध्ये प्रचाराला उतरले होते. धुळ्यामध्ये गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष भामरे इत्यादी नेत्यांच्यावर प्रचाराची धुरा होती आणि त्याचबरोबर लोकसंग्रामचे अनिल गोटे जे आहेत ते भाजपच्या विरोधामध्ये बंडखोरी करून भाजपचेच आमदार उभे टाकलेले पाहायला मिळाले. धुळे महानगरपालिका निवडणुकीवर कुणाचा झेंडा फडकणार हे आज स्पष्ट होणार आहे. काल धुळे महापालिकेसाठी 60% मतदान झाले. अनिल गोटे यांनी केलेली बंडखोरी विरुद्ध भाजपच्या दिग्गज नेत्यांची हजेरी, असं चित्र एकूणच प्रचारात होतं. आता धुळेवासियांना कोणाला कौल देणार आहे धुळेवासीय. धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील 73 जागांसाठी हे मतदान झालं. एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली असून 74 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 20 जागा राखीव होत्या. धुळे महापालिकेवर आता कुणाचा झेंडा फडकणार आहे ते आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. तर धुळे महानगरपालिकेसाठी मतदान सुरू असताना मतदान केंद्राबाहेर पैसे वाटण्याच्या संशयावरून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील ITI कॉलेजच्या मतदान केंद्राबाहेरून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्याकडून 70,500 रुपये सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहेत. एक महत्वाची बातमी आपण बघतोय. धुळे महानगरपालिकेसाठी मतदान सुरू असताना मतदान केंद्राबाहेर पैसे वाटण्याच्या संशयावरून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. शहरातल्या प्रभाग क्रमांक 3 मधल्या ITI कॉलेजच्या मतदान केंद्राबाहेरून या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून तब्बल 70,500 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केलेली आहे. त्यामुळे काल अनिल गोटे यांनी सुद्धा आरोप केला होता की या सगळ्या निवडणुकीमध्ये पैशांचा सुळसुळाट सुरू आहे आणि त्यांनी सुद्धा एका ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं होतं पैसे वाटपाच्या विरोधामध्ये आणि त्याच अनुषंगानं पोलिसांनी केलेली कारवाई खरंच या सगळ्या निवडणुकांमध्ये पैशांचा महापूर आला आहे. अनिल गोटेंच्या आरोपामध्ये तथ्य आहे का हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. आणि याविषयीच अधिक माहिती घेणार आहोत. नगरची पण आज मतमोजणी होणार आहे आणि धुळ्यामधली पण मतमोजणी होणार आहे. दीपक बोरसे धुळ्यावरून आपल्या सोबत आहेत आणि आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे सुद्धा नगरवरून आपल्या सोबत आहेत. पहिल्यांदा मी दीपककडे जातोय. दीपक, आपण बघितलं तर अनिल गोटे यांच्या बंडखोरीनंतर धुळे महानगरपालिकेनं सगळ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलेलं होतं. काय सांगाल सगळी समीकरणं यातली आणि काय काय रिझल्ट येऊ शकतात आणि किती वाजता नेमकं सगळं बाहेर येईल? संदीप, धुळे महानगरपालिकेच्या 73 जागांसाठी काल मतदान झालं आणि आज या सगळ्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. धुळे शहरातले जे नगावबारी परिसरातलं जे शासकीय गोडाऊन आहे या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. साधारणतः 16 फेऱ्या होणार आहेत या मतमोजणीच्या आणि त्यासाठी 45 टेबल जे आहेत त्यांचं त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक टेबलवरती साधारणतः 3 कर्मचारी असणार आहेत आणि साधारणतः 200 ते 250 कर्मचारी या संपूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये असणार आहेत. पहिला निकाल जो आहे तो साधारणतः 11 वाजेपर्यंत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली प्रशासना वतीनं. यासाठी जी संपूर्ण तयारी मतमोजणीची आता पूर्ण झालेली आहे. तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि 10 वाजता साधारणतः मतमोजणीला सुरुवात होईल आणि 11 वाजेपर्यंत पहिला जो निकाल आहे तो या ठिकाणी समोर येणार आहे. संदीप, अगदी दीपक तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. मी नगरला जातोय. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, आपण बघतोय नगरमध्ये सुद्धा दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती, दिग्गजांनी सभा घेतलेल्या आहेत आणि नगरच्या सुद्धा या सगळ्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. नेमकी समीकरणं काय आहेत त्याबद्दल थोडंसं सांगा.
संदीप, राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा जिल्हा म्हणून नगरची ओळख आहे. वास्तविक भौगोलिकदृष्ट्या सुद्धा राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे नगर. आणि असं असताना शहराचं, मुख्य शहराचं राजकारण जे त्याच्या निवडणुकांचा निकाल आज येतोय. भाजपच्या वतीनं दिलीप गांधी यांनी नेतृत्व केलेलं होतं या निवडणुकांमध्ये, तर राष्ट्रवादीच्या वतीनं संग्राम जगताप आणि त्यांचे वडील अरुणकाका जगताप यांनी नेतृत्व केलेलं होतं. शिवसेनेचं नेतृत्व हे माजी आमदार जे आहेत अनिल राठोड त्यांच्याकडे होतं. काँग्रेस मात्र या निवडणुकीत फार काही दिसू शकले नाही. सुजय विखे यांच्याकडे त्याचं नेतृत्व होतं. मात्र भाजपनं ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून वेगवेगळ्या सभा, मुख्यमंत्र्यांच्या असेल, पंकजा मुंडेंच्या असेल, यांच्या सभा लावून वातावरण जे ते वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न केलेला होता. राष्ट्रवादीच्या वतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये धनंजय मुंडे, जयंत पाटील यांच्या सभा झाल्या. मात्र अजित पवार काही आलेले नाही सभेसाठी. दुसरीकडे शिवसेनेच्या बाबतीत स्थानिक नेत्यांनीच प्रचाराची धुरा जी आहे ती सांभाळली. राज्य पातळीवरच्या केवळ नीलम गोरे या प्रचारासाठी आलेल्या होत्या. ठाकरे कुटुंबियांपैकी कुणी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आलं नाही. आणि त्याच्यामुळे एकूण सध्याची परिस्थिती जर पाहिली तर संग्राम जगताप आणि अरुणकाका जगताप यांनी जी ताकद लावलेली होती राष्ट्रवादीच्या वतीनं, त्यांना काही अंशी यश मिळू शकेल असं चित्र पाहायला मिळते. भाजपची जी बाजू आहे ती अजूनही स्पष्ट होऊ शकत नाही आहे नेमकं मतदार भाजपच्या बाजूनं किती जातील. शिवसेनेची जी परिस्थिती असेल ती यापूर्वी काही ठिकाणी सातत्यानं शिवसेनेचे 5-5 टर्म काही आमदार, 10 ते 15 आमदार नगरसेवक जे ते निवडून आलेले आहेत ते यंदाही त्यांच्या जागा कायम ठेवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण त्याच्यावरतीच शिवसेनेची सगळी मदार जी आहे ती अवलंबून असणार आहे. त्यामुळे एकूण गेल्या वर्षभरामध्ये नगरचं राजकारण ज्या ज्या गोष्टींच्या भोवती केंद्रित झालं ते मुद्दे मात्र अपघातानं या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आले. श्रीपाद छिंदमचा मुद्दा असेल, केडगावच्या हत्येचा मुद्दा असेल. त्याच्यामुळे नेमकं स्थानिक राजकारण काय होतं याचं समीकरण आपण जाणून घेऊ. साहेबराव कोकणे आपल्या सोबत आहेत. साहेब, नेमकं काय होतं राज्य पातळीवर गाजलेले मुद्दे या स्थानिक निवडणुकीमध्ये चर्चेला आलेच नाहीत? एकंदरीत केडगावचं प्रकरण असं किंवा श्रीकांत छिंदमचं प्रकरण असं हे या निवडणुकीमध्ये आलंच नाही. या निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांनी फक्त भयमुक्त करण्याचा नारा दिला आहे. सीएम म्हणाले भयमुक्त करू, सेना म्हणाले भयमुक्त करू, राष्ट्रवादी म्हणाले भयमुक्त करू. आता प्रॉब्लेम असं आहे की भयमुक्ती नारा सगळ्यांनी दिलेला आहे, परंतु काँग्रेसचा अतिशय दुर्दैवी अवस्था आहे. कारण ज्या ठिकाणी बालेकिल्ला होता कोतकर भावंदा स्वतः जेलमध्ये आहे, जन्मठेपमध्ये त्यांचा जो बालेकिल्ला होता तिकडे 6 ते 7 नगरसेवक हे काँग्रेसचे असतात आणि त्याच्या जोरावरती राष्ट्रवादी आणि काँग्रेस राजकारण करत असते. मुळात बीजेपीने तिथेच रोवून लावला. तिथले 6-5 नगरसेवक हे भाजपमध्ये घेतले. म्हणजे ज्यावेळेस ते तिकडे होते त्याचे गुंड होते, तुमचे खाले ते पवित्र आले. अशा पद्धतीने राजकारण केल्यामुळे तिथं काहीच त्यांना यश मिळेल. एकंदरीत परिस्थिती पाहता नगरच्या राजकारणामध्ये बीजेपी ही 6 महिन्यापूर्वी ॲक्टिव्ह झालेली, परंतु संग्राम जगताप हे आमदार होते नगरचे महापौरपदे पूर्वी, ते ग्राउंडवरती धरून होते. शिवसेनेचं अनिल राठोड जे हे ग्राउंडवरती असतात, त्यामुळं शिवसेना आणि खरी टक्कर हे शिवसेना आणि राष्ट्रवादी होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये बीजेपीला किती सीटं मिळतात हे पाहावं लागेल. कारण हवा भरपूर केलेली आहे, कारण प्रचाराचा नारा बीजेपीने फोडला होता तेव्हापासून तर शेवटपर्यंत त्यांनी प्रचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि हायटेक प्रचार केलेला आहे. त्यामुळं लोक त्यांना मतदान करतात हे पाहावं लागेल. आत्ताच्या परिस्थितीनुसार बीजेपीला 17 ते 20 जागांच्या आसपास बीजेपी जाईल. त्यानंतर एक नंबरचा पक्ष म्हणून सेना पुढे यायला पाहिजे. आणि पैशाचा वापर हा सातत्यानं आरोपांचा मुद्दा राहिलेला आहे. भाजप सत्ताधारी असल्यामुळं भाजपवर सातत्यानं आरोप केला जातोय की भाजप पैशांचा मोठ्या प्रमाणावरती वापर करेल. नगरमधली परिस्थिती काय राहिली? सामदाम दंडभेद या सगळ्या पद्धतीचा वापर स्थानिक निवडणुकीमध्ये झालाय का? कारण केडगावच्या राजकारणानंतर दंडभेदाचा हा थोडासा बारीक मुद्दा झाला होता. कारण ज्या प्रकरणामध्ये 700 ते 800 लोकांना आरोपी केलं होतं आणि त्या प्रकरणामुळे ते कार्यकर्ते होते ते दबून होते. लक्ष्मी दर्शनाचा हा जो मुद्दा ह्या प्रामुख्याने पुढे आला होता. कारण ज्या ठिकाणी पैसे आले होते, परंतु वाटायच्या ज्यावेळेस वाटायचा प्रश्न आला त्यावेळेस राष्ट्रवादीने एक रणनीती ऐकली की आपल्या, म्हणजे भाजपची लक्ष्मी दर्शनाची रणनीती जी आहे ती राष्ट्रवादीने यशस्वी होऊ दिली नाही असं साहेबचं म्हणणं आहे. नगरचं राजकारण हे गेल्या वर्षभरामध्ये ज्या ज्या मुद्द्यांभोवती फिरायला हवं होतं किंवा फिरलं, राज्य पातळीवर ते मुद्दे गाजले, ते मुद्दे निवडणुकीत का गायब झाले हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही. केडगावचं खून प्रकरण असेल किंवा श्रीपाद छिंदमचा मुद्दा असेल, अगदी छिंदमच्या भावानं ईव्हीएम मशीनची ब्राह्मण बोलवून पूजा करावी, पुरोहित बोलवून पूजा करावी आणि तोपर्यंत निवडणूक अधिकारी हे झोपलेले असेल, हे सगळं नेमकं अतिशय विचित्र चित्र जे ते नगरच्या राजकारणाचं कायम आहे. एकेकाळी ज्यांनी नगर जिल्हा गाजवला ते विखे आणि थोरात या निवडणुकांमध्ये कुठेच दिसले नाही. स्थानिक नेते जे आहेत शहरातले ते मात्र, म्हणजे काय होणार जनतेला या सगळ्या मुद्दे महत्वाचे वाटणार आहेत की जनतेचे प्रश्न दुर्लक्ष झाले म्हणून जनता नाराज होणार आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद
दीपक तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि वैभव तुझे सुद्धा धन्यवाद, साहेबराव तुमचे सुद्धा धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं तर 10 वाजल्यानंतर खऱ्या अर्थाने निकालाला सुरुवात होणार आहे, मात्र 12 ते 2 वाजेपर्यंत सगळे निकाल स्पष्ट होतील, त्यामुळे नगर आणि धुळ्यातली जनता कुणाच्या पारड्यामध्ये कौल टाकते हे बघणार आहे. आणि याविषयी आपण चर्चा करणार आहोत. काँग्रेसचे प्रवक्ते नागपूरवरून अतुल लोंढे आपल्यासोबत असणार आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन या सगळ्या मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.